नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असेल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मी अत्यंत एक महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज किंवा शासन परिपत्रकाचे स्पष्टीकरण करत आहे, तर चला आपण स्पष्टीकरणाकडे वळूया। ब्रेकिंग न्यूज, मे 2023 चे वेतन स्थगिती करण्याबाबत प्रशासनाकडून आदेश निर्गमित, प्रशासनाकडून मोठी कारवाई। टायटल, मे 2023 चे वेतन स्थगिती करण्याबाबत प्रशासनाकडून मोठी कारवाई, हे आहेत कारण आदेश निर्गमन। या संदर्भात काय आदेश निर्गमित झाला त्याचे स्पष्टीकरण पाहूया। राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांचे मे 2023 चे वेतन स्थगिती करण्याबाबत प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून दिनांक 26 मे 2023 रोजी आदेशही निर्गमित करण्यात आले आहे। तर शालेय विद्यार्थ्यांचे आधार वैध करण्याचे काम असमाधानकारक असल्याने वेतन स्थगिती करण्याबाबत जिल्हा परिषद नांदेड कार्यालयाकडून आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये नमूद करण्यात आले आहे की शालेय विद्यार्थ्याचे मागील 6 महिन्यापासून दररोज आधार वैध असल्याबाबतचा रिपोर्ट देण्यात येत असून वारंवार वैध करण्याबाबतच्या सूचना जिल्हा परिषद नांदेड कार्यालयाकडून देण्यात येत आहेत। या संदर्भात दिनांक 24 मे 2023 रोजी झालेल्या बैठकीमध्येही सूचना देण्यात आल्या होत्या, परंतु सदर बैठकीतील सूचनेनुसार आधार वैध असल्याबाबत नोटीस देण्यात आली आहे। सद्यस्थितीमध्ये नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत केवळ 14 शाळांचे 100% काम पूर्ण झाले आहेत, तर 177 शाळांचे आधार वैध 95 ते 99% काम झाले आहेत, तर 246 शाळांचे काम अद्याप पर्यंत 95% पेक्षा कमी आहेत, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचे आधार वैध आहेत। आणि या संदर्भामध्ये ज्या शाळांचे आधार वैध प्रमाण 95% कमी आहे अशा शाळांचे मे 2023 चे वेतन 100% आधार होईपर्यंत स्थगित ठेवण्यात येत आहे, असे आदेश देण्यात आले आहेत। वेतन विलंबनास संबंधित मुख्याध्यापक जबाबदार असतील असेही आदेश देण्यात आले आहेत। सदर खालील आदेशामध्ये नमूद शाळांना मे महिन्याचे वेतन अदा करण्यासाठी गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून आधार चे काम असमाधानकारक असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय वेतन अदा करण्यात येणार नाही असेही आदेशित करण्यात आले आहेत। या संदर्भात जिल्हा परिषद नांदेड प्रशासनाकडून असे शासन पत्र निर्गमित करण्यात आलेले असून सविस्तर आदेश डाउनलोड करण्यासाठी आपण लिंक देत आहोत आणि ही लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात येत आहे, तिथून आपण त्याची PDF सुद्धा घेऊ शकता। म्हणून जिल्हा परिषद नांदेड या शाळांच्या विभागातील असमाधान कार्य असणाऱ्या शाळेंचे वेतन स्थगितचा आदेश देण्यात आला आहे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, लॉट ऑफ थँक्स।